मित्रांनो बारा हजार सहाशे पोलिसांच्या भरती प्रक्रियेला परवानगी पोलिसांवरचा ताण पण कमी होईल मित्रांनो या संदर्भात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माहिती दिलेली आहे त्याचविषयी आपण संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आजच्या या आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो माहिती देण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्ही जरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीचं बेलायकन प्रेस करून ऑल इस्ट सिलेक्ट करा मित्रांनो कारण तुम्हाला पोलीस संदर्भात अपडेट आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असते तर बघा मित्रांनो आता इथे म्हटलेलं आहे बारा हजार सहाशे ओके बारा हजार सहाशे पोलिसांच्या भरती प्रक्रियेला परवानगी दिलेली आहे मित्रांनो तर मागच्या वेळी जी अपडेट होती तर किती अपडेट होती किती जागांची सात हजार दोनशे एकतीस ओके तर एवढ्या जागांवर भरती होईल जाहिरात येईल असं मागच्या वेळी म्हणजे दिलीप वर्से पाटील साहेबांनी घोषणा पण केली होती ठीक आहे तसेच मित्रांनो बघा आता शंभूराज देसाई यांनी माहिती दिलेली आहे की बारा हजार सहाशे पदे मी भरणार तर आता इथे आम्ही पण कन्फ्यूज झालेलो आहोत तुम्ही पण कन्फ्यूज होता मित्रांनो तर हे तुम्हाला नीटपणे मी समजून सांगतो तर मित्रांनो या जागांपैकी मित्रांनो बघा ज्या काही पाच हजार जागा आहेत मित्रांनो त्या दोन हजार एकोणीस या भरतीमध्ये भरल्या गेलेल्या आहेत ओके मागची जी भरती झालेली आहे त्यामध्ये पाच हजार जागा या भरल्या गेलेल्या आहेत मित्रांनो म्हणून यामधून आपण पाच हजार मायनस करून सात हजार दोनशे एकतीस जवळपास एवढी पदे असतात मित्रांनो जवळपास मित्रांनो सात हजार दोनशे एकतीस पदांची जाहिरात येणार आहे म्हणून तुम्ही कन्फ्यूज होऊ नका तरी ते म्हटलेलं आहे त्यानुसार तुम्ही चालू नका मित्रांनो तर सात हजार दोनशे एकतीसच जागा भरल्या जाणार आहेत बघा मित्रांनो माहिती काय आलेली आहे ते बघून घेऊ आपण तर बघा मंत्रिमंडळाने केवळ आरोग्य आणि पोलीस विभागातील पदभरतीला मान्यता दिली आहे राज्यात बारा हजार सहाशे पोलिसांच्या भरती प्रक्रियेला परवानगी मिळाल्याने भविष्यात पोलिसांवरचा ताण कमी होण्यास मदत होईल असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी म्हटलेलं आहे तर पोलीस भरती संदर्भात फक्त घोषणा होत आहे परंतु काही जाहिरात किंवा जी आर वगैरे काहीच येत नाही मित्रांनो फक्त हे घोषणा करत आहे मागच्या वेळी पण बघा दिलीप वडसे पाटील साहेबांनी केवढ्या घोषणा केल्या मित्रांनो आता भरती होईल तेव्हा भरती होईल परंतु अजूनपर्यंत काही ठिकाणाच लागलेला नाही ना भरतीचा तर लवकरात लवकर निर्णय पण घ्यायला पाहिजे म्हणजे तुम्ही आव्हान करतात तर त्याविषयी तुम्ही काहीतरी परिपत्रक द्या पोलीस भरतीचं किंवा जी आर वगैरे काही ना काही प्रसिद्ध करा म्हणजे आम्हाला पण दिलासा मिळेल विद्यार्थ्यांना पण दिलासा मिळेल तर लवकरात लवकर जी प्रोसेस आहे पोलीस भरतीची ती कम्प्लीट करायला पाहिजे स्टार्ट करायला पाहिजे म्हणजे आता दोन हजार बावीसची जी काही भरती प्रक्रिया आहे तिला आता तुम्ही सुरुवात करून द्या तर माझी मागणी पण आहे शासनाला तर लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया सुरू करा कारण विद्यार्थी खूप दिवसांपासून तयारी करत आहेत तीन वर्षांपासून विद्यार्थी तयारी करत आहे आणि बघा मागच्या वेळी दोन हजार एकोणीसमध्ये काही विद्यार्थ्यांना फॉर्म अप्लाय करता आलं नाही कारण दोन हजार एकोणीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म अप्लाय केले होते त्यांनाच तिथे चान्स मिळालेला आहे बाकीच्या विद्यार्थ्यांना चान्सच मिळालेला नाही त्यामुळे ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर जाहीर करा म्हणजे जाहिरात किंवा काही ना काही अपडेट द्या म्हणजे लवकरात लवकर विद्यार्थ्यांना पण दिलासा मिळेल तो बघू मित्रांनो आता एक ही न्यूज समोर आली होती त्याकरिता हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर पोलीस भरती संदर्भात तुम्हाला छोटी मोठी अपडेट मी रोजच देत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं तेव्हाच तुम्हाला अपडेट मिळणार आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलंच पाहिजे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक पण करा धन्यवाद मित्रांनो मार्केटमध्ये एक नवीन पुस्तक आलेलं आहे मित्रांनो दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समज तुम्हाला आता पोलीस भरती साठ प्रश्नपत्रिका संच या नवीन पुस्तकामध्ये पाहायला मिळणार आहेत तर बघा मित्रांनो सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या पुस्तकमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच पाच हजार नऊशे चाळीस प्लस प्रश्न देखील या पुस्तकमध्ये अवेलेबल आहेत मित्रांनो तर दोन हजार बावीसच्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त हे पुस्तक आहे तर तुम्ही आजच घेऊन टाका मित्रांनो तसेच मित्रांनो पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच हे देखील पुस्तक आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर अठरा हजार दोनशे दहा प्लस प्रश्न तुम्हाला या पुस्तकमध्ये पाहायला मिळतात मित्रांनो तर मित्रांनो हे दोघी पुस्तक तुम्ही आजच घेऊन टाका तर इथे बघा पोलीस भरती साठ प्रश्न पत्र असंच या पुस्तकची किंमत आहे दोनशे चाळीस तसंच मित्रांनो पोलीस भरती पाचशे बहात्तरची किंमत आहे चारशे तीस तर मित्रांनो महाराष्ट्रात पुस्तके सर्वत्र उपलब्ध आहेत मित्रांनो तसंच ऑनलाईन पण तुम्हाला पुस्तक मिळून जातील तर मित्रांनो आजच तुम्ही हे पुस्तक घेऊन टाका मित्रांनो ठीक आहे